काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आमचा सुरू होतोय. पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूरला अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन पुरोगामी चळवळीचे शिल्पकार राजेश शाहू महाराजांच्या प्रेरणेतून सुरू केलेला आमच्या पहिल्या टप्प्याचा समारोप पुणे येथे झाला. आणि आता दुसरा टप्पा फैजपूरमध्ये सुरू होत असताना, तर म्हणजे 1936 साली ग्रामीण भागातली पहिली काँग्रेस पहिलं काँग्रेस अधिवेशन या ठिकाणी झालं आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक नवीन चेतना त्या निमित्तानं देशभरामध्ये त्यातून निर्माण झाली. पण ह्या जनसंघर्ष यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधी फैजपूरला त्यावेळी आले, पंडितजींच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली अधिवेशन झालं आणि अधिवेशनाचा समारोपसुद्धा अहमदनगरमध्ये होतो की जिथे पंडितजींनी पंडित नेहरूजींनी डिस्क्री ऑफ इंडिया लिहून क्विट इंडिया चले जावच्या आंदोलनामध्ये त्यांना नगरमध्ये कैदेत ठेवण्यात आलं होतं, तिथे डिस्क्री ऑफ इंडियातून देशाच्या एक देशामध्ये देशाला एक नवीन देशासाठी एक नवीन इतिहास दिला गेला. आणि म्हणून ह्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला माझ्या दृष्टीने आणि काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. त्यातून पुन्हा एकदा देशामध्ये तशी ब्रिटिशांच्या विरोधात क्विट इंडिया मुवमेंट हा त्यावेळी शेलेजावचा नारा महात्माजींनी दिला होता. आता स्वातंत्र्यानंतर आता हे जे नवीन इंग्रजाच्या रूपाने आलेलं भाजप सरकार आहे त्याला सुद्धा आता चलेजावचा नारा चलेजाव म्हणण्याचीच वेळ आलेली आहे आणि त्या निमित्तानं फैजपूरची निवड आम्ही केलेली आहे. या तुझ्या सरकारला चलेजाव अशाच प्रकारचं आता मी या निमित्तानं सरकारला सांगणार आहोत. 36 अधिवेशनानंतर 37 पहिल्यांदा देशातली निवडणूक झाली होती. त्यावेळेस निवडणुकीकरण संघला गेला होता. या ठिकाणावर नेमकं 2019 सिंगापूरमध्ये सरकारच्या विरोधात नाही, ही निवडणुकीची निवडणुकीसाठी नाही, कारण शेवटी संघर्ष जनसंघर्ष आता यासाठीच आहे की या सरकारच्या सगळ्या आघाड्यावर मिळणारे अपयश केंद्र सरकारचं असेल राज्य सरकारचं असेल आज कोणत्याही स्तरावर कोणत्याही समाजाचा घटक समाधानी नाही आहे. विकासाची सर्व जी स्वप्न दाखवली होती ती पूर्णपणे स्वप्नरंजन ठरलेली आहे, मृगजळ ठरलेली आहे. देश अधोगतीकडे वाटचाल करतोय. सत्य अहिंसेचा नारा जो महात्माजींनी दिला ज्याचं अनुकरण हे करण्याचा प्रयत्न करतात, दुर्दैवानं आज देशाची स्थिती अशी आहे की महात्माजींचं नाव घेतलं जातं, महात्माजींच्या तत्वाला पूर्ण हरताळ फासण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे. आणि म्हणून ज्या ज्या स्वप्नरंजन करत सरकार सत्तेवर आलं, केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल, यातून समाजाचा समाज पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यामुळे आता सरकारला सत्तेवर आणण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून ही लोकांच्यापर्यंत जाऊन मला असं वाटतं की आंदोलनाची ही आम्ही भूमिका मांडली, आंदोलनातून ही भूमिका मांडलेली आहे असं म्हणा हरकत नाही की 2019 हे आता 19 निवडणुकीची आमची तयारी आहे. 2001 आणि पहिल्या टप्प्यातला जर उत्साह पाहिल्यानंतर आणि आपण परवा सेवाग्रामचा जरी पहिल्यांदा मी पाहतो 2-3 वर्षामध्ये की लोकांच्या मध्ये सरकारच्या विरुद्ध जो रोष आहे असंतोष आहे तो प्रचंड प्रमाणात दिसतोय. त्यामुळे मला वाटतं ही आता 2019 निवडणुकीच्या निमित्तानं किंवा सरकार जरी अगोदर निवडणूक घेणार असेल तर सरकारला एक चले जाऊची नोटीस आहे आणि त्यानिमित्तानं आमच्या काँग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे.